काल सोमवारी 3 जून रोजी कोल्हापूरमध्ये भयंकर अपघात घडलाय. कोल्हापुरातील सायबर चौकात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेचा थरकाप सायबर चौकात असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात नेहमी गजबजा असलेल्या सायबर चौकात सोमवारी दुपारी अचानक एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. कॅरम मधील सोंगट्या जशा उडतात त्याप्रमाणे वाहनाने 6 ते 7 दुचाकींना धडक दिल्यानंतर दुचाकीवरील प्रवासी हवेत उडाले. ही धडक इतकी भीषण होती की ज्या दुचाकीस्वारांना धडक बसली त्यातील लोक दुसऱ्या दुचाकीवर जाऊन धडकले. या अपघातात 3 जणांनी जागीच जीव गमावला. 4 ते 5 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. कोल्हापूर अपघातात जखमी झालेल्या लोकांना CPR आणि CT रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे ज्या वाहनाने दुचाकींना धडक दिली ते वाहन शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचं असल्याचं सांगण्यात आलंय. या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झालाय. गाडी चालवताना चव्हाण यांना चक्कर आली आणि त्याचवेळी त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी माहिती देण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या अपघातामुळे कोल्हापुरातील नागरिकांच्या काळजात भिडकी झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली, ज्यामुळे या अपघातात कार चालकाचा देखील मृत्यू झालाय. या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या अपघाताची भीषणता किती होती हे लक्षात येते. परंतु या अपघातानंतर आता पोलिसांकडून कार चालक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आहे. तर तब्येत बरी नसताना देखील चव्हाण कार चालवत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली.